इतकं सगळं बोलायची काय गरज होती? हा सॉरी, ते चुकलं माझं, जरा तोल गेला माझा. काका, तुझ्या ह्या चुका आपल्याला महागात पडू शकतात, आणि हे मी तुला हजारदा सांगितलंय आज. प्लीज जरा स्वतःच्या रागावर कंट्रोल ठेव ना. पण बेबीची काही जबाबदारी आहे की नाही? काका, आत्ता आईची घरात नाहीये, बाबाही घरात नाहीये, तेव्हा एक कुटुंब प्रमुख म्हणून सगळेजण तुझ्याकडून सामंजस्याची अपेक्षा करणार की नाही? आणि आत्ता घरात जे काही झालं ना, त्यात बेबी आत्याची काही चूक नव्हती असं मलाही वाटत. मला असं वाटत नाही. पुन्हा तेच, तुला सुद्धा पटेल कधीतरी. कधी? वेळ आल्यावर. अरे कुठली वेळ आल्यानंतर? पण आणि ही वेळ कधी येणार आहे, ती मुळात येणार आहे की नाही, मला खरंच काही माहित नाहीये. मला फक्त इतकंच म्हणायचंय की जान्हवी जेव्हा घरी परत येईल तेव्हा तिच्या विषयी कोणाच्याही मनात रोष नसावा. कळतंय तुला? बोलीन मी बेबीशी, सॉरी म्हणेन तिला. म्हणजे मला वाटत नाहीये, पण तरी म्हणेन तुझ्यासाठी, आय मीन तुमच्या संसारासाठी. आणि पुन्हा असं नाही बघणार, आय प्रॉमिस. निघतो मी आता. आणि हे आपल्याला ऑफिसमध्ये बोलता आलं नसतं म्हणून मी इथे बाहेर बोललो तुझ्याशी. कळलं मग. आणि तू टेन्शन घेऊ नकोस, आई आली की सगळं ठीक आहे. आई आता येतच आहे परवा. चल निघतो. अरे लवकर आलीस. काय करताय तुम्ही? कुकर लावतोय. बाबा, आईने वरण भात करून ठेवलाय. गार झालाय तो. गरम करून घ्यायचात ना. मला नकोय तो भात. आईने केलाय म्हणून. मला ताजा हवाय. शिळ्या गोष्टी तुम्ही कधीपासून टाकून द्यायला लागलात? गोष्टी शिळ्या झाल्या ना की त्या टाकूनच द्याव्यात, हानिकारक असतात त्या. माणसं खराब नाही होत. काही काही माणसं खराबच असतात, पण ती आपली असतात, म्हणून त्यांना आयुष्यभर सांभाळतो ना आपण. असह्य झाल्यावर? असह्य झाल्यावर काय करायचं? त्या माणसांचे दोष सुधारू नाही ना शकत आपण. पण ते दोष आधी कळायला हवे ना. अग पण कळत नाही कधी कधी, आधी नाही कळत. तो जाऊ दे विषय, जाऊ दे. तू ऑफिस मधून दमून आलीस, मी चहा टाकतो दोघांसाठी मस्त पैकी. नको, तुम्ही बसा, मी करते. अग टाकतो मी, तुझ्या एवढा चांगला नाही करणार कदाचित, पण टाकेन. बाबा तुम्ही बसा, मी करते. तू ना ऐकणार नाहीस. नाहीच ऐकणार. वडील झालात म्हणून तुमचं सगळंच बरोबर आहे असं नाही ना? नाही, माझं तसं काही म्हणणं नाहीये, बिलकुल म्हणणं नाहीये तसं काही माझ. मला तुमच्याशी बोलायचंय. अंदाज होताच मला. कसला? आपण नंतर बोलूया का? केव्हा? तू सासरी गेल्यावर? नाही बाबा. अगं बाई, तू दोन जीवांची आहेस आता. बाबा मी खूप खमकी आहे, एवढं सगळं झेललंय मी, आता ह्याने काय होणार आहे? तरीही मला आत्ता तुझ्याशी या विषयावर बोलायचं नाहीये. आत्ता नाही बोलायचंय ना? मग आत्ता हे सगळं का केलं? हो, मला कळलं कळलं. हो, परवा पहाटे येतेस ना? हो. कितीला लँड होतेस? 4 वाजता. ओके, हा ठीक आहे, मी येतो तुला घ्यायला. नाही नाही, मी कुठल्याही ड्रायव्हरला पाठवणार नाही आहे. आई जी सगळे सुट्टीवर गेलेले आहेत, मी येतोय तुला घ्यायला. पिरियड.
बाबांचं काय? आत्ता कसलं महत्वाचं काम काढलं त्यांनी? अच्छा बरं, ठीक आहे ठीक आहे, तू येशील ना एकटी नीट? हा ठीक आहे, हो मी येतो तुला घ्यायला. आमचा संसार केव्हाच मोडलाय बाळा. काय झालंय काय? एक असं काही झालेलं नाहीये. आपण म्हणून डायरेक्ट माझ्या सहनशक्तीला मर्यादा आहेत जानू. हो बाबा, म्हणजे हे बघा, मलाही पटतंय की आई कधीतरी अनरिजनेबली वागते आणि मलाही तिचा राग येतो, पण त्यापेक्षा जास्त दया येते तिची बाबा. त्या दयेला पात्र नाहीये ती. बाबा चुका कोणाकडनं होत नाहीत, माझ्याकडनं सुद्धा चुका होतात, पण चूक करणाऱ्याला ती सुधारण्याची संधीच नाही द्यायची का आपण? मी तिला संधी दिली नाही असं वाटतं तुला? चिकार संधी दिल्या तिला. अजून एखादी द्या ना. आता माझा पेशन्स संपलाय बाळा. बाबा अहो, इतकी वर्ष आज तुम्ही. अगं इतकी वर्ष करत आलो म्हणून मी आयुष्यभर तीच चूक करत राहू असं म्हणायचंय का तुला? आता या वयात तिने कुठे जायचं? तिने इथे राहावं, मी जाईन. तुम्ही तरी कुठे जाणार आहात? पुष्कळ मार्ग आहेत मला. पंढरपूरला जाऊन राहीन. काहीतरीच काय बोलताय? या बाई बरोबर मी आता आयुष्य नाही घालवू शकत. तिला शिक्षा देत आहे का तुम्ही? अगं मी शिक्षा भोगतोय, मी भोगतोय शिक्षा. किती वर्ष असा मूक गिळून गप्प बसू मी? अंत पाहिला या बाईने माझा. पण तिने असं केलंय काय ते तरी सांगा. एक केलं का तिने? मी तिला कायम सांगत आलो तू माझ्याशी कशीही वाग, माझी काही तक्रार असणार नाही, पण माझ्या मुलांना सांभाळ. मग माझं काही मागणं नाही तुझ्याकडून दुसरं. हो मग सांभाळले की तिने आम्हाला. म्हणजे काय केलं बाबा? पिंट्याला नोकरी नव्हती तेव्हा तोंडाचा पट्टा सोडून बोलत होती. आताही तिच्यामुळेच पिंट्या जीव देण्याच्या गोष्टी करतो. तू तुझं काय केलं तिने सांग ना. अगं माझ्या वयाच्या एका माणसाशी लग्न लावायला निघाली होती तुझं, नंतर तुझं चांगल्या घरात ठरलेलं लग्न मोडायला निघाली होती. बाबा आता ते सगळं जुनं झालंय ना. जुनं झालं म्हणून ते मनातून नाही जात बाळा. तुम्हीच सांगता ना पण आपण क्षमा केली पाहिजे असं. पण अपात्री दान देऊ नये हेही माझं सांगणं असत. बाबा मला तुमचं म्हणणं नाही पटत. तुला ते पटणारही नाही. मग तुम्ही आमचा विचार पण करणार नाही आहात का? तुमचा विचार करूनच आजवर गप्प बसत आलो. पण ती तुमच्या मुळावर उठत असेल ना तर मी नाही तिच्याशी सौजन्याने वागू शकत. माझी मुलं हा आत्मा आहे माझा, आणि माझ्या आत्म्यावर घाला घालणं तिने कधीच थांबवलं नाही. मला काय वाटतं आपण नंतर बोलूया? नाही नंतर काही वेगळं बोलणार नाही होत आपण. नाही नाही मी काय म्हणते, थोडासा वेळ जाऊ दे. माझं सुद्धा हेच झालं होतं, माझं आणि शिरीचं. थोडासा वेळ गेला, थोडी स्पेस मिळाली ना की मग. तुझी आणि जावई बापूंची गोष्ट वेगळी होती बाळा. पण प्रश्न तोच आहे ना, नवरा बायको मधल्या गैरसमजाचा. बाबा तुमचाही गैरसमज दूर होईल. माझा तिच्या बाबतीत कसलाच गैरसमज नाहीये. जे काही आहे ते उघड आणि स्वच्छ आहे. मला तुमच्या ठामपणाची भीती वाटायला लागली आहे. माझ्या ठामपणाचा माझ्या मुलांना त्रास होणार नाही याची काळजी घेईन. पण तो होणारच आहे ना अल्टिमेटली. अगं आमच्या एकत्र राहण्यात कुणाला सुख नाहीये बाळा. बाबा तिला आहे. नाही बाळा, तिचं सुख आणि माझं सुख हे खूप वेगवेगळं आहे. ते कधी जुळलंच नाही. पण तरी तुम्ही जुळून घेतलंच होतं ना. हो पण आता ते शक्य नाही. एक स्त्री म्हणून मी तिला समजू शकते. अगं पण एक स्त्री म्हणून तिने कधी नाही तुला समजून घेतलं, तेवढंच म्हणणं आहे माझं. ती बघा ना, मला आता एकाही कामाला हात लावू देत नाही. किती काम करते ती माझ्यासाठी. पण म्हणून तिने जे काही केलंय ते पुसलं नाही जाणार. आता कुठे माझी गाडी रुळावर यायला लागली होती.
सगळं नीट व्हायला लागलो होत. पण बाबा तुम्ही, अग तुझं अजूनही नीट नीट नव्हे, चांगलंच होणार आहे असं तुम्हाला वाटतंय. अग नाही, आता जाऊही बापू येतील, बाळ ऍड होईल. पण म्हणून आईला वजा करू आयुष्यातून? तू नको करू, मी नाही तुला सांगत आहे तिला आयुष्यातून वजा करायला. तुम्हा दोघींचे संबंध कसे ठेवायचे हे तुम्ही दोघींनी ठरवा, पण मी तिला आयुष्यातून वजा करणार नव्हे, केलेलीच आहे कधीच. आता फक्त फॉर्मॅलिटी पार पाडायची, तिला आयुष्यातून वजा करायची. पिंट्या, ए पिंट्या, नवऱ्याने टाकलेल्या बाईकडे कुणीही चांगल्या नजरेने बघत नाही. नवरा म्हणजे नवराच असतो, सवाष्ण बाईकडे बघण्याची दृष्टी वेगळी असते आपल्याकडे, कळलं? बाईला ना मान असतो. नवरा कसा आहे हे काही कुणी विचारायला येत नाही. गळ्यातले हे काळे मणी ना देवा ब्राह्मणा समक्ष बांधलेले असतात, बाईचं सर्वस्व असतं ते. सवाष्ण म्हणून मेलेली बाई म्हणजे पुण्यवान अशी शिकवण आहे माझ्या आईकडची. आणि ह्यानी बघ काय खोळ घेतलाय ते सांग ना, कसं होणार माझं? अरे काय करणार मी एकटी बाई, सांग ना. काय रे, अरे मी एवढं पोट तिडकीने बोलते पण तुला काहीच फरक पडत नाहीये. दुसरा जर कोणी असता ना तुझ्या जागी तर आईसाठी जीवाचं रान केलं असतं त्याने. तुला आईच्या त्रासाचं काहीच नाही, आईचा जीव जरी गेला तरी तुला काय फरक पडणार आहे? दिसत नाही तुला माझं काय झालंय ते? विचार कर आई, तुला आता या वयात या सगळ्याचा एवढा त्रास होतो, मग तू ताईशी असं का वागली अशी? मी काही केलेलं नाही आहे, हे सगळं ना त्या भागीरथी बाईंचं कारस्थान आहे. आई तुला या वयात एवढा त्रास होतोय, ताई तर किती लहान आहे अजून, तिनं तिनं काय केलं असत हा विचार नाही आला का ग तुझ्या मनात? आता स्वतःवर आल्यानंतर देव ब्राह्मण सवाष्ण हे सगळं आठवतंय तुला, तिच्या बाबतीत सगळं विसरलीस. आई ताईसाठी खणलेल्या खड्ड्यात तू स्वतः पडलीयस. आता मला बोलायची फक्त संधीच बघत असतोस का रे? आता आई म्हणून तुला काही वाटतच नाही तर कोण काय करणार? पण आता मारे अगदी तोंड वर करून बोलतोयस, आई असतास ना मग कळलं असत आपल्या लेकरासाठी आतडं कसं तुटतं आईचं ते. बसला असतास खडी फोडत, ना नोकरी मिळाली असती ना कोणी पोरगी दिली असती, म्हणून करावं लागलं मला हे सगळं, कळलं? तुझ्यासाठी. आई प्लीज, मला नाही बोलायचं. निंबाळकर वहिनी म्हणत होत्या ते म्हणे पोलिसात जाणार आहेत माझ्या विरुद्ध तक्रार करायला. माहिती आहे का तुला याविषयी काही? म्हणजे काही बोलले का तुझ्याशी तस? बेबी, बेबी आई एम सॉरी. बेबी माझं चुकलं, मी चिडलो तुझ्यावर, मला माफ कर. तू चिडलास त्याचं काहीच वाटत नाहीये मला, मी हजारदा चिडते. मग बोल का नाहीयेस? मला राग आलाय तुझा. कशासाठी? तुला गरज काय होती जान्हवीशी बोलायची? आई येणार आहे उद्या. हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. आई आली की तुला पडलेल्या आणि न पडलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील. मला सगळी तुझ्याकडनं हवी. एवढं सगळं झालेलं असताना सुद्धा तू? मी तुझ्यावर चिडायला नको होतं, चुकलं माझं, माफ कर मला. तू जान्हवीशी बोललास याचा जास्त राग आलाय मला. त्याबद्दल मी तुला सॉरी म्हणणार नाही.
ज्या गोष्टीसाठी मी चिडलेच नाहीये त्या गोष्टीसाठी सॉरी म्हणून काय उपयोग आहे? मला बरं वाटलं. श्री खूप अपसेट झालाय आपल्या दोघांच्या भांडणामुळे आणि आई येतेच आहे उद्या. मी आईला काही सांगणार नाही. मी सांगणार पण म्हणून मी तुला माफ नक्कीच केलं नाही. तू ज्या कारणाकरता चिडली आहेस त्याकरता मी माफी मागतच नाही. मी तुझ्यावर चिडलो ते चुकलं म्हणून मी माफी मागतो. तू भांडलास म्हणून मी चिडली असते तर तुझ्याशी बोलायला चालत नसते. थँक्स कांता. बोल कांता. मी हात जोडते तुझ्या पुढे. जे संपलंय ते नव्याने सुरू करू नकोस. याच्यात कुणाचंच हित नाहीये. अगदी श्रीचही नाही. श्रीचं हित कशात येते त्याला ठरवू दे ना बेबी. तू का ठरवतेस? नातं श्रीनी तोडलंय मी नाही. बेबी आई एक गोष्ट आपल्याला नेहमी सांगते लक्षात आहे तुझ्या. न मागितलेली मदत करायला जाऊ नये. माहितीये मला पण आपल्याच माणसाने मदत मागायची वाटही बघायची नसते. समजवणं अशक्य. प्रयत्नही करू नकोस. हो चुकलंच माझं. तुझी खरी चूक तर अजून तुला कळायची आहे. बेबी त्या सौम्या वगैरेच्या भानगडीत पडू नकोस. अडचणीत येशील माझा आई. तुझा बोलविताधानी कोण आहे ना हे चांगलंच माहिती. त्यामुळे तुझ्याशी बोलण्यात आता काही अर्थ राहिलेला नाही. तुला ऐकू येत नाही मी काय बोलतोय ते. कांत तुझे बंद आहे. बेबी कांत काही गोष्टीत नाही पटत आपलं. मग आपण एकमेकांना समजावण्याचा प्रयत्न नको करूया ना. बेबी तुला कांत तू चिडलायस हे मी मनावर नाही घेतले. तू जा. बाबा पाय मोकळे करून येतोय मी जरा. यांना ना आता मी डोळ्यासमोर पण नकोय. आई असं काही नाहीये. तू जरा शांत हो ना. मेल्यानंतरच. आई प्लीज. पडते मी डोक्यात ना घराचे घाव घातल्यासारखं होते. पण जेवून घे आणि मग झोप. कशाला हवंय ते जेवण तरी. जगायचंच नाहीये तर मग कशाला जेवायचं ते. चहा टाकतेस का ग जरासा? करते. तू चल आराम कर. हो आई हो मला हो मला मान्य ना माझं चुकलं. आय एम सॉरी. आणि मी तिलाही सॉरी म्हटलं आई जाऊ ना. हा पण तिचं काहीतरी वेगळंच मूर्खाय ती मुलगी. काही नाही आई तोंडावर पडेल ना तेव्हा डोकं ठिकाणावर येईल. बाकी काय काही काय आई. मी मला आई मला चांगलं आठवतं मी तुला काय प्रॉमिस केलं होतं. मी तुला असं प्रॉमिस केलं होतं की मी तिला काहीही सांगणार नाही. मी तिच्याशी भांडणार नाही असं मी तुला प्रॉमिस केलंच नव्हतं आई. आई हसतेस काय तू? हा बरं. आणि तू आता परत ये लवकर. बस बस झाला आता. आई खूप कंटाळा येतो इथे तुझ्याशिवाय. खूप मिस करतोय तुला आई. ये ना तू लवकर. हा तू आलीस ना की असं मस्त मस्त चांगलं चांगलं माझ्या हातचं करून तुला खायला घालीन. बघ मला माहिती आहे दादाच्या खाऊन तुला खूप वीट आलाय. नाही त्याला फार असं वाटतं तो फार उत्तम कूक आहे.
पण कुकिंग हा त्याचा प्रांत कधी नव्हता, नाहीये आणि नसणार आहे. नाही त्याला तसं वाटतं त्याला आपण काहीच नाही करू शकत, पण तुझ्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी म्हणून माझ्या हातचं तू खायला हवंस. नाही खरंच ताई. बाबा कुठे? बाबा म्हणाले मी चालून येतो, तू जा घरी. तैडा यार बाबा नाही ऐकणार. मलाही जाणवलंय ते. आईचं आता काही खरं नाही. पिंट्या असं काय बोलतोयस? अगं खरंच नाही ऐकणार बाबा आता कुणाच. अरे तू थांब ना, थोडा वेळ दे ना. मला नाही वाटत ताई. तुला राग नाही ताईचा? तेवढा नाही. तिला त्रास होतोय ना आता. होणारच ना. दिवस कुठल्याही वयात वाईटच. हे तिला आत्ता पटतंय. म्हणजे? नाही काही नाही. ताईडा हे सगळं खरंच होतंय.